आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं. जोशींच्या माध्यमातून मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता. निपाणी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कोट्यवधींच्या विकास कामाच्या जोरावर भाजपाच्या आमदार सौ शशिकला जोल्ले आपलाच विजय निश्चित आहे असं मानत असल्या तरी या ठिकाणी प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या रूपाने मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निपाणी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आता वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. काँग्रेसने या मतदारसंघात खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या माध्यमातून विकास कामांचा सपाटा लावत निपाणी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आपली सीट पक्की करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. तर निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांनीही भाजपाची जागा कायम राखण्यासाठी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकालात अनेक विकास कामे करत सर्वसामान्यांचा चांगलाच पाठिंबा मिळवला आहे. जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक विकास कामे या मतदारसंघात केली आहेत. त्यामुळे यंदाही विजय भाजपाचाच असा ठामपणे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे. मात्र या 2 मातब्बर नेत्यांच्या लढतीत आता भर पडली ती माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांची. जोशी यांच्या रूपाने निपाणी मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जोशी ज्या बाजूला जातात त्यांचा विजय निश्चित असं मानलं जातं. मायावती यांच्या राजकीय पक्षानं त्यांच्याशी संपर्कही साधला आहे, तर प्रकाश हुक्केरी यांच्याशी संपर्क झाला नाही असं ते म्हणत असले तरी काँग्रेस संपर्कात नाही हेही ते नाकारत नाहीत. मात्र भाजपाला पाडण्यासाठी जोशी कोणताही निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे पाहावं लागेल निपाणीचं राजकारण कोणत्या टप्प्यात कोणत्या वळणावर पोहोचलंय. महानकर न्यूजसाठी निपाणीहून कॅमेरामन शिवाजी भोरेसह प्रतिनिधी दिलीप साळुंकेसह तानाजी बिरनाळे.